www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. गेले तीन दिवस आपण एसपीच्या मैदानावरती अनुभवत आहोत. हा चेंडू सुरेख होता, पडल्यानंतर उसळी घेतोय, वेल लेफ्ट सोडून दिला. आणि बारावे खेळाडू पंच त्यांना सूचना करा, जर बारावा खेळाडू या ठिकाणी आला नाही तर तुम्हाला 5 रनची पेनल्टी असेल. स्ट्राइकला फलंदाज कोण आहे? फलंदाजवाला जर नसेल तर या ठिकाणी पेनल्टी घोषित करण्यात येईल. चला, पहिला चेंडू मात्र मुस्तकीन रो आणि सुरेख टाकला गेला होता. फलंदाजाचं नाव आपल्याला माहित नाही. सनी स्ट्राइक वरती उभा आहे तर नॉन स्ट्राइकिंग एंडला. हा देखील सुरेख चेंडू टाकला गेला होता, वेगवान चेंडू आपण पाहतो. मुस्तकीन रो हा एक उंच असा गोलंदाज आहे, ज्या स्पर्धा एसपीच्या मैदानावरती जेवढ्या खेळल्या जातात तर तेवढ्या मैदानावरती मुस्तकीन खेळत असतो. रोहामध्ये ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेदरम्यान नक्कीच आयोजकाची भूमिका देखील मुस्तकीन करत असतो. दुबई असेल, कतार असेल, या ठिकाणी देखील खेळून आलेला हा गोलंदाज आज आपल्या एसपीच्या मैदानावरती धडक मारतोय. सनी स्ट्राइक वरती उभा आहे. दोन चेंडू मात्र सुरेख टाकले गेले होते, अफलातून होते. लाईन लेंथ वरती गोलंदाजी करत आहे, आपण पाहतोय. ऑफ स्टंप आणि विकेट. हा चेंडू देखील सुरेख, परत एकदा तेज तर्राट चेंडू आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं, खऱ्या अर्थाने चांगले चांगले सामने, चांगले खेळाडू, दर्जेदार खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार यामध्ये ती मात्र शंका नाही. हा चेंडू देखील सुरेख, सलग 4 चेंडू निर्धाव आपण पाहतोय मित्रांनो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सलग 4 चेंडू, ते पॉवर प्ले चे निर्धाव टाकणं हे फार जोखमीचं काम असतं. आणि तो विडा मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मुस्तकीन रोहाने उचललेला आहे. सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी कशी असावी, सनीला मात्र त्या ठिकाणी जकडून ठेवले. परत एकदा आता यावेळेस पाडेल तुझा फटका खेळला, डिप्स क्युअर लेगला मारलेला फटका. एक धाव मिळतीये दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 5व्या चेंडूवरती मात्र क्रिकेटचं अकाउंट खोललं गेले. दोन संघ जर आपण पाहिलं, फलंदाजी करणारा संघ आलमबाई पठाण इलेवन, विरोधामध्ये बंडू भोसले इलेवन. बंडू भोसले इलेवन हा संघ आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. तर आलमबाई पठाण इलेवन संघ हा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील सुरेख चेंडू, यावेळेस मात्र अपरकट खेळून काढलाय आणि चेंडू सरळ हातामध्ये, जेल टिपलाय. सनी मात्र बाद, पहिल्या षटकामध्ये 2 धावा 1 गडी बाद. अशी खराब सुरुवात कुठेतरी मला वाटतं आलमबाई पठाण इलेव्हन संघाची होतीये. बारावीचे पेपर आपण पाहतोय, कालपासून सुरुवात झाली, आज सुट्टी आहे. तर लगेच पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला. आपण खऱ्या अर्थाने पाहतो एक. हॅलो 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 चेक हॅलो. सडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय. श्रीकांत खुणे एक उंच पुरा असा मुस्तकीन सज्ज होतोय. हा देखील सुरेख चेंडू होता, वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता मुस्तकीन मध्ये आहे. एस्टा कव्हर करून चेंडू खेळायचा होता, चेंडू शरीरावरती जाऊन आदळतो. एक धाव मिळतीये, मला वाटतं धाव फलकावरती आपण जाऊयात. 12 धावा. बाराव्या षटकामध्ये आपण पाहतो, 1200 12व्या षटकामध्ये आपण माऊलींचा जन्म झाला, नामदेवांचा जन्म झाला. नामदेव जर पाहिलं, पंढरपूर आणि ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आपण पाहिलं तर. हॅलो हॅलो आणि ज्या भगव्या पताका 12व्या षटकापासून महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर अखंडपणे का. हा चेंडू आपण पाहतोय,
खरं अर्थानं स्विच इट करायचं होतं, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यापर्यंत आला नाही. एकच धाव मिळतीये एका धावेने धावफलकावरती, लेग बायच्या स्वरूपामध्ये परत धाव मिळते. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरेख गोलंदाजी करण्याचं काम सध्या मुस्तकीन करतोय. पहा कारण काय होतं, उंच पुरा असा गोलंदाज आहे, चेंडू उचलू घेतात. हाईट असण्याचा फायदा, उंच गोलंदाज असण्याचा फायदा काय होतो, तर हा होतो, हा स्लोवर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. जोरदार अपील होतीये, परंतु पंच आपल्या डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून शांतपणे उभे आहेत. समालोचक आणि पंचांमध्ये काय फरक असतो, तर समालोचक बसलेले असतात आणि सातत्याने ते धावतं वर्णन खेळाचं करत असतात. हा चेंडू ब्लॉकल, परंतु यावेळेस आपण पाहतो लेग बिफोर विकेट हा नियम आपण स्पर्धे दरम्यान ठेवला नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये परत इथं धाव मिळतीये, नाहीतर मला वाटतं हा प्लम एल्बे होता, मिडन स्टिकच्या समोर अगदी त्याला ब्लॉकल टाकून पकडला होता. परंतु आपण पाहिलं एक धाव या ठिकाणी मिळेल, एका धावेने धावफलकावरती जाऊयात. 14 आणि पंच हे दिवसभर मैदानामध्ये उभे असतात, परंतु ते बोलू शकत नाहीत. हा चेंडू पहा, आपण पाहिलं डिप्सक्युअर लेगला खेळून काढलाय. एक धाव त्याठिकाणी मिळतीये, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि नकार दिलाय. एकच धावावरती समाधान मानावं लागतं मला वाटतं. धावफलकावरती पुढे जाऊयात. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार संत गतीने सुरुवात या ठिकाणी होतीये, ती म्हणजे आलमबाई पठाड 11 संघाची. आपण पाहिलं खऱ्या अर्थानं मित्रांनो, क्रिकेट आहे 3 षटकानंतर देखील पूर्णपणे चित्र बदललेलं देखील पाहायला मिळतं. 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा लगावण्याची क्षमता अनेक फलंदाजांमध्ये ठासून भरलेली असते, फक्त ती बाहेर येणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी जर पाहिलं ना, तोफखान्यातून ज्याप्रमाणे आगीचे गोळे बाहेर पडावेत आणि समोरचे किल्ले उद्ध्वस्त व्हावेत, त्याप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी आलम